सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या हजारो रिंगांच्या श्रोत्यांना दिवाळीच्या दिवाळी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभकामना। आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असं म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये, किंवा या दिवसाला या मुहूर्ताला अत्यंत मोठं महत्त्व आहे। तसं आजच्या या 3.5 मुहूर्तापैकी अत्यंत पवित्र अशा मुहूर्तावर आपल्याला आज अशा एका व्यक्तिमत्वाची योगायोगानं भेट झालेली आहे मुहूर्तावर, तर त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। आणि ते आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लातूरचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे राज्य सदस्य महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोग यांच्याबरोबर आपण महाराष्ट्रातल्या आणि लातूर जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थितीविषयी आपण चर्चा करणार आहोत। त्यांची ओळख करून देण्याची आवश्यकता नाही, मराठवाड्याला महाराष्ट्राला ते सुपरिचित आहेतच। डॉक्टर अफसर शेख साहेब, आपलं रिंगांमध्ये आज मनापासून स्वागत। खरं म्हणजे आपण सापडतच नाही, आज 3.5 मुहूर्तापैकी एका पवित्र अशा मुहूर्तावर सापडलेले आहात। आणि लातूर जिल्ह्याच्या त्यातही औसा तालुका जो तुमचा होम तालुका आहे त्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। लातूर जिल्ह्यामध्ये महायुतीची आज काय परिस्थिती आहे तुमच्या दृष्टीनं, महायुती कुठल्या स्टेजला उभी आहे? सर्वप्रथम मी माझ्या औसा शहरवासियांना, तालुकावासियांना आणि या लातूर जिल्ह्यावासियांना दिवाळीच्या खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि आज या मुहूर्तावर दरवर्षी मी आपल्या या कार्यालयाला भेट देत असतो आणि आपलं पूर्वनियोजित या ठिकाणी मी आजची ही मुलाखत मी देणार असल्याचं आपल्याला अगोदरच कल्पना दिली होती, त्या अनुषंगानं आज या ठिकाणी मी भेट दिलेली आहे। गेल्या महिन्याभरापासून मी या लातूर जिल्ह्याच्या विविध मतदारसंघामध्ये या ठिकाणी माझ्या दौऱ्याच्या निमित्तानं मी भेटी देत आहे। त्या निमित्तानं त्या भागातील परिस्थितीशी निश्चितपणे मी जाणून आहे आणि मला विश्वास आहे की या लातूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा घवघवीत असं यश होणार आहे। 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, बिलकुल मला पूर्ण 100% विश्वास आहे। आताची जी परिस्थिती आहे, आम्ही केलेली विकास काम पाटील साहेब या 1.5 वर्षामध्ये असू द्या किंवा या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या काळामध्ये जे विकास काम झाली, अत्यंत आपण जर आकडे बघितले तर उदगीर मध्ये आम्ही साधारण 6,000 कोटीची कामे केली, विकास कामे एवढी। आणि त्याचबरोबर अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये साधारण आम्ही 4,500 आकडा ओलांडला आहे। तशीच परिस्थिती आमच्या निलंगा मतदारसंघामध्ये आहे, तशीच औसा मतदारसंघामध्ये 3,000 कोटीचा आकडा आम्ही गाठला आहे। आणि त्याचबरोबर मला या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे की लातूर शहरामध्ये सुद्धा आम्ही एक नवा प्रयोग केलेला आहे आणि त्या निमित्तानं आम्हाला निश्चितपणे भरभरून असं त्या ठिकाणी प्रतिसाद सर्व समाजामध्ये मिळतो आहे। तुम्ही ज्या पक्षाचे लातूर ग्रामीण मध्ये आज मी स्वतः फिरून आलेला आहे, अच्छा, वडजी आंदोरा बेटा आणि फादा या परिसरामध्ये आज मी स्वतः होतो, त्या ठिकाणची अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे। रस्ते झालेले नाही, पुलं नाहीत त्या ठिकाणी, अत्यंत मला दयनीय अशी अवस्था। तिथे आमदार आहेत अमित भैयांचे छोटे चॅलेंजर, मला या ठिकाणी वाईट वाटलं। मी त्या ठिकाणाहून माननीय रमेशप्पांना फोन केला की बाबा या ठिकाणी जर आपण वर्षभर आधी सुद्धा या ठिकाणी आपण ते तिथं काम करू शकलो असतो तर आज ही परिस्थिती या ठिकाणी राहिली नसती। तुम्ही ज्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहात, तुमच्या पक्षाचे 2 उमेदवार आहेत लातूर जिल्ह्यात, उदगीर आणि अहमदपूर, तुम्हाला काय वाटतं दोन्ही जागा हे तुम्ही जिंकणार? बिलकुल 100%, 50,000च्या परखानं आम्ही त्या जागा सुद्धा निश्चितपणे आम्ही जिंकू। आताची जी समीकरणं आहेत बघा, निवडणूक जिंकण्याचे वेगवेगळे या ठिकाणी तंत्र असतात, त्यामध्ये आताचे आणि वेगवेगळे फॅक्टर सुद्धा असतात। त्यामध्ये आताचे जे समोरचे उमेदवार आहेत, काही अपक्ष उमेदवार आहेत, काही इतर पक्षाचे उमेदवार आहेत, एकूणच सगळे समीकरण सगळे गणित आम्हाला जुळून आलेले आणि मागच्या वेळेस जशी परिस्थिती होती, जसं या ठिकाणी जे वोट डिवायडेशन झालं, जे मताची विभागणी झाली, तशाच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा हेच समीकरण या ठिकाणी होत आहे। आणि दोन्ही जागा आणि थोडस लातूरला, लातूरमध्ये अर्चना ते पाटील चाकूरकर यांना
महायुतीला उमेदवारी दिलेली आहे. काय परिस्थिती राहील दाखव कर मॅडम. निश्चितपणे लातूर शहर मतदारसंघ हा अल्पसंख्याक बहुल मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी विविध वेगवेगळ्या समाज घटक अल्पसंख्याक जे आहेत, मी स्वतः या ठिकाणी अल्पसंख्याक आयोगावर आहे आणि त्या ठिकाणच्या त्यांच्या ज्या समस्या आणि त्या लातूर शहराचा जो इतिहास राहिलेला आहे आणि तो आपण जर बघितला तर निश्चितपणे अर्चनाताई इज अ बेस्ट फिट पर्सन आणि ते निश्चितपणे ही जागा मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी जिंकतील असा मला विश्वास आहे. आणि त्या ठिकाणचे जे आताचे उमेदवार आहे, आताचे जे आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे, त्यांची जे उतरते अशी जे मताधिक्य आहे गेल्या दोन दशकाचं, ते मताधिक्य कमी होत चाललंय. लातूरचा मुस्लिम समाज या निवडणुकीमध्ये काय करणार आहे? मुस्लिम समाज त्या ठिकाणी निश्चितपणे नाराज आहे आणि आपुलकी जसं त्या ठिकाणच्या आमदारांना हवी आपल्या मुस्लिम समाजाबद्दल तशी मला तरी काय दिसत नाही. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी मिळून मिसळून त्या मुस्लिम समाजामध्ये राहिलं पाहिजे, आमचं लाखाच्या वरती मुस्लिम समाजाचं मतदान आहे त्या ठिकाणी. आमचं जे मेजर असं एक नंबरचं मतदान त्या लातूर शहरामध्ये आहे. परंतु आम्हाला या ठिकाणी दुःख वाटतं की त्या ठिकाणी अशी परिस्थिती कोणतीही मला दिसत नाही. त्यामुळं तिथला समाज या ठिकाणी एक निर्णय घेण्याच्या स्थितीमध्ये आहे. निश्चितपणे कमळाला मतदान करणार लातूरचा बिलकुल. लातूर शहराने इतिहास घडवलेला आहे, महाराष्ट्राला एक नवीन आदर्श दिलेला आहे 95 निवडणुकीमध्ये. ते काही करू शकतो त्यामुळे तुम्ही काहीतरी धक्का तंत्र होणार आहे. बिलकुल. चला आपण लातूरहून निलंग्याला जाऊया. संभाजी पाटील तुमचे उमेदवार आहेत, काय परिस्थिती आहे? संभाजी भैयांचं जे काम राहिलेलं आहे ते निश्चितपणे वाखाणण्याजोगं आहे आणि त्याचबरोबर त्यांचंही या ठिकाणी छोटू भैया असतील, अरविंद भैया, त्यांचंही काम चांगले राहिले आहे, त्यांची जोड आहे. त्यांच्याकडून संभाजी भैयाकडून काय कामं राहिली असतील तर ते अनेक कामं या ठिकाणी छोटू भैयाकडून होत असतात. अशी ही एकूणच त्या ठिकाणची परिस्थिती, त्या ठिकाणची झालेली बंडखोरी, हे सगळं तुम्ही लक्षात घ्या. बघा आमचं उमेदवार, आमचे महायुतीचे हे सुद्धा समीकरण तुम्हाला जुळून आले. जुळून तर करण्यासारखं काही नाही. 23 तारखेला तुम्ही बघा, उदळणार सगळ्या मतदारसंघात निश्चितपणे. चला आपण निलंग्याहून थोडस लातूर ग्रामीण मध्ये जाऊया. धीरज भैया आणि म्हणजे धीरज देशमुख महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि तुमचे उमेदवार तिथे रमेश अप्पा कराड आहेत, काय परिस्थिती राहील? मी आजच त्या ठिकाणी त्या भागाचा दौरा करून आणि ते आमदार म्हणजे ते आमदार मुंबईचे आहेत का लातूर ग्रामीणचे हे कळायला मार्ग नाही. अच्छा. त्या म्हणजे त्या भागातल्या लोकांना बऱ्याचशा माहिती सुद्धा नाही की ते आमदार आहेत. आमदार आहेत. धीरज देशमुख हे आपल्या भागाचे प्रतिनिधी आहे. प्रतिनिधी आहे, माहित नाही, तुमचा आरोप आहे. अशी परिस्थिती आहे, सत्य आहे. मी जाऊन आलोय तिथं आणि त्या ठिकाणी सुद्धा निश्चितपणे बदल घडणार आहे. आणि रमेश अप्पा सरगा एक चांगलं असं नेतृत्व त्या भागामध्ये, आमदार त्या भागाचा प्रतिनिधी नसतानाही ते त्या भागाशी जवळीक साधून होते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद होता. आणि माझ्यासोबत ते नियोजन समितीमध्ये होते. मी त्यांचे या ठिकाणी त्यांनी जे जे काही पोट तिडकीनं मांडलेलं आहे, त्या प्रश्न मांडलेले आहेत, मी स्वतः साक्षीदार आहे आणि सतत त्यांचा. लातूर ग्रामीण मध्येही धक्का बसणार. बिलकुल. गेल्या वेळेस काय झालं, त्यावेळेस त्या ठिकाणचा उमेदवार काहीसा म्हणजे मॅनेज होता, कच्चा होता, नोटाला जास्त मत पडली अशी परिस्थिती. तुमचा पक्ष फुटलेला नव्हता, तुम्ही महाविकास आघाडीत होता. हा, अशी ही परिस्थिती आहे. चला आपण लातूर ग्रामीण मधून जरा तुम्ही ज्या गावचे रहिवासी आहात त्या तालुक्यावर बोलूया. तो तालुका आहे औसा तालुका आणि औसा तालुक्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे विश्वासू स्नेही अभिमन्यू पवार हे आमदार आहेत आणि 3000 कोटी रुपयांचे विकास कामं केल्याचा दावा ते करत आहेत सातत्याने. आणि काय वाटतं तुम्हाला 3000 कोटीचा? मला या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे की अभिमन्यू पवार साहेब एक मताचा उच्चांक या ठिकाणी निर्माण करतील आणि आपल्या तालुक्यातला एक
सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होणारा असा जो आमदार आहे तो म्हणजे अभिमन्यू पवार साहेब आहेत. आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने त्यांनी सर्व समाज घटकांना औसा शहरातील असू द्या तालुक्यातील असू द्या सर्वांना समान न्याय देण्याचं काम केलेलं आहे, सर्वांना निधी देण्याचं काम केलेलं आहे. अगदी मुस्लिम समाजामध्ये सुद्धा साधारण 15 कोटीचा निधी या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांचं काम करण्याचं जी टेक्निक राहिलेली आहे ते पाहता निश्चितपणे कोणत्याही समाजाचा माणूस त्यांच्या समोर उभा राहिला आणि कागदावरती त्यांनी त्याचं म्हणणं मांडलं तर ते निश्चितपणे त्याला न्याय देतात. सोशल मीडियावर तुमच्या काही क्लिप्स फिरतायत त्यामध्ये तुमचं रिंगणचं क्लिप आहे ते आपण सहा महिन्यापूर्वी तुम्ही काहीतरी वेगळं बोललं होतं आणि 6 महिन्यापूर्वी नाही 1 वर्षापूर्वी तुम्ही ते आपण त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होतो मी इकडे पक्ष दादा पण तिकडे होते फक्त दादा इकडे आल्याला तुमची दृष्टी अशी बदलली नाही काय विषय नाही पक्षाची धोरण असतात दादांचा आदेश असतो तुम्ही आणि तुमचा पक्ष प्रामाणिकपणे अभिमन्यू पवार साहेब सोबत आम्ही 100% काही मी अभिमन्यू पवार साहेब आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगत आहे की आमच्याकडून निश्चितपणे प्रामाणिकपणे या ठिकाणी काम होणार आहे. आणि शहरातून ज्या किंवा ग्रामीण भागातून आमचे जे जे कोणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी पवार साहेबांना लेट देण्याचं काम करतील हे या ठिकाणी मी अत्यंत विश्वासाने या ठिकाणी लोकसभेमध्ये 35,000 लीड ओमराजे निंबाळकरला आहे. तुम्ही 35,000 तालुक्यात मायनस आहात तुमची माहिती बिलकुल ते त्यावेळेस काय घडलं जे फॅक्टर होते ते लक्षात घ्या. आपण आपल्या विशेषतः या भागामध्ये मुस्लिम समाज हा विरोधात जाण्याचं कारण त्यावेळेस जे रवी गायकवाड साहेब जे उमरग्याचे आहे त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं अगदी निवडणुकीच्या 2 दिवस आधी केलं होतं की ते वादग्रस्त आहे ते आपण आता वाद निवडला आता वाद निवडलाय का नाही ते वादग्रस्त स्टेटमेंट त्यावेळेस जे कारण झाले आणि मागासवर्गीय बांधवामध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांचा संविधानाचा धोका या ठिकाणी सांगण्यात आला त्यामुळे त्यांची मतं आम्हाला मिळाली नाही अशी एकूण एक संशयाचं वातावरण निर्माण केलं. त्यामुळं या लोकसभा मतदारसंघातून सर्वात कमीच आमचं आहे 35,000 इतर जास्तीचे आहेत 50 तुळजापूरमध्ये 50-55,000 आहे तिथले तर उमेदवार होते सगळ्यात कमी तुमच्या मतदारसंघात सगळ्यात कमी तुम्ही समाधानी आहे नाही समाधानी नाही म्हणता येणार पण जे दुसरा असा थोडासा वैयक्तिक प्रश्न विचारूया आपण की तुम्ही आता महायुतीमध्ये आहात महायुतीचे नेते आहात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहात तुमचं राजकीय भविष्य तुम्हाला कसं वाटतं तुमचा सल्ला होता की मी या इकडं येऊ नये तुम्ही वैयक्तिक सल्ला दिला होता मला परंतु मला कसं आहे दादाचं जे प्रेम आहे माझ्यावरती आणि दादांचा जो विश्वास आहे त्यामुळं मला या ठिकाणी यावं लागलं आणि दादांचं या ठिकाणी मी ज्या भागातून येतो त्या भागातले किंवा मुस्लिम समाजाचे जे प्रश्न मी त्यांच्याकडे मांडत असतो ते निश्चितपणे ते म्हणजे असं नाही की कागद आला काही गोड गोड प्रश्न तुमच्या राजकीय भवितव्याचं काय निश्चितपणे दादांचं पुन्हा नगराध्यक्ष होण्याची संधी मिळेल औषधा बिलकुल माझे कसं आहे मी जनतेतला या ठिकाणी नगराध्यक्ष आहे मी टू व्हीलरवरच आहे आता सुद्धा मी टू व्हीलरवरच आलो मी कधी मी जनतेशी मी दूर गेलेलो नाही काही लोक काय करतात नगराध्यक्ष झालंय तसं नाही आताही मी तुमचं स्वप्न अजून नगराध्यक्षापर्यंत आहे का त्याच्या पुढे गेलंय दादा पुढे भविष्यामध्ये जे जे काही संधी देतील निश्चितपणे ते मी पार पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन आणि माझ्या भागातल्या लोकांना आणि मुस्लिम समाजाला निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेन. आता मी जे अल्पसंख्याक आयोगावर नियुक्ती झालेली आहे त्याला वैधानिक दर्जा आहे म्हणजे अगदी कोर्टासारखा दर्जा आहे आणि आम्ही दिलेला जो आदेश आहे तो फायनल आहे तो फायनल आहे तो बाइंडिंग आहे तो कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्याही कार्यालयाला तो म्हणजे कोर्टासारखं त्यांना आयोगाचा निर्णय अंतिम आहे पाळावाच लागतो. 2006 साली त्याला वैधानिक दर्जा आपल्या
विधिमंडळाने दिलेला आहे. त्यामुळे अशा या अल्पसंख्याक आयोगावर काम करत असताना समाजाचे विशेषतः अल्पसंख्याक समाजाचे जे जे काही प्रश्न असतील ते निश्चितपणे आम्ही मार्गी लावणार. दुसरा प्रश्न, शरद पवार साहेबांच्याकडे तुम्ही असता तर काय घडलं असतं? नाही तो विषय सध्या आपण विचारूच नाही, कारण मी दादांशी या ठिकाणी प्रामाणिक आहे आणि दादांनी मला खूप काही दिलेलं आहे. त्यांच्यामुळं मी जिल्हा कार्याध्यक्ष झालं. मला त्यानंतर मला जिल्हाध्यक्ष विधानसभा निवडणूक 2024 निमित्ताने लातूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या नात्याने लातूर जिल्ह्यातल्या तमाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि मुस्लिम समाजाला तुम्ही काय आवाहन करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आव्हान असणार आहे की आपण आपल्या भागामध्ये निश्चितपणे महायुतीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या सोबत आपण या ठिकाणी काम करावं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी त्यांना मताधिक्य कसं मिळेल या ठिकाणी आपण प्रयत्न करावा आणि आपल्या चुकीच्या एखाद्या कृत्यामुळं आपल्या पक्षाला या ठिकाणी काही नुकसान होईल असं कोणतेही कृत्य करू नये आणि आपल्या भागामध्ये ज्या काही आपल्याला कम्युनिकेशन किंवा इतर पक्षाच्या लोकांसोबत संवाद साधताना काही अडचणी येत असल्या किंवा उमेदवारासोबत काही अडचणी असल्या असल्या निश्चितपणे मला सांगाव्यात आणि निश्चितपणे त्या मार्गी लावण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. माननीय आजीदादांच्या प्रयत्नावर त्यांनी जी अनेक योजना आपल्या सर्वांसाठी या महाराष्ट्रामध्ये आणलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं लाडकी बहीण अशी ही एक महत्वाकांक्षी अशी योजना आहे. ती पुन्हा आपण पुढं नेण्यासाठी निश्चितपणे दादांना या ठिकाणी आपण पाठबळ देणं गरजेचं आहे. विशेषतः माझ्या उदगीर आणि चळकोट आणि तसेच अहमदपूर चाकूर परिसरातील माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी विश्वास देतो की मी आपल्यावर माननीय आजीदादांच्या सोबत राहून आपल्यावर या ठिकाणी कोणताही अन्याय होत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याची दखल घेऊ. मी स्वतः आयोगावर असल्यानं अल्पसंख्याक आयोगावर असल्यानं निश्चितपणे आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी मी कटिबद्ध आहे. माझी नेमणूक पण तशीच आहे आणि या जिल्हाध्यक्ष पदावर असताना निश्चितपणे मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी त्यांच्या न्याय प्रश्नासाठी निश्चितपणे मी वाचा फोडणार आहे. त्यामुळं कोणतंही संशयाचं वातावरण आपण या दोन्ही मतदारसंघामध्ये बिलकुल करू नये. मी आपल्या या जिल्ह्याचा प्रमुख असल्याने आपण या ठिकाणी आमचे जे नेते आहेत अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब आणि त्यानंतर आमचे उदगीरचे माननीय संजयजी बनसोडे साहेब यांच्या समोरचं जे चिन्ह आहे यांच्या नावासमोरचं जे चिन्ह आहे घड्याळ चिन्ह हे दाबावं. इतने ही मैं आप सभी मुस्लिम भाइयों से गुजारिश करता हूँ. शुक्रिया. धन्यवाद. आज आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आला तर आमच्याबरोबर छानपैकी गप्पा मारल्या. तर हे होते लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य सन्माननीय डॉक्टर अफसर शेख. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. लातूरच्या 6 पैकी 6 जागावर धक्का देण्याचं तंत्र ते आता सुरू करणार आहेत किंवा आम्ही धक्का देऊ अशा पद्धतीची भविष्यवाणी त्यांनी केलेली आहे. पाहूया 23 तारखेला ती कितपत खरी होते आपल्याला हे बघायचं आहे. तोपर्यंत अशाच महत्त्वाच्या प्रश्नांसाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.